फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. दशरथ आपल्याला गाणं ऐकू इच्छितात, आपली सेवा करू इच्छितात, तशी विचारणा केली आहे त्यांनी. कधी बोलवता येईल त्यांना? वेळ आल्यावर. म्हणजे? मी समजलं नाही, काय सांगायचं त्यांना? त्याला काहीही सांगण्याची आवश्यकता नाही, वेळ आल्यावर त्याला बोलावणं धाडलं जाईल. आणि त्यांनी आम्हाला गाणं ऐकवण्याऐवजी आम्हीच त्याला गाणं ऐकू. ते कस? ते तुलाही वेळ आल्यावर कळेल. स्वामी काय कळेल? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे दशरथ सारख्या प्रसिद्ध गायकाबद्दल बोलतोत आम्ही, पण लवकरच काही गोष्टी बदलणार आहेत. म्हणजे दशरथ? त्याचा अस्त होऊन एका नव्या गायकाचा उदय होणार आहे आणि आपण सगळेच जण त्याचे साक्षीदार असणार आहोत. काय सांगताय स्वामी? होय, ती वेळ दूर नाही, लवकरच कळेल तुला तो उदयोन्मुख गायक कोण. वा 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 अशोक, साक्षात सरस्वती तुझ्या गळ्यात आहे. काय गोड आवाज आहे तुझा. उगीच मला खुश करायला म्हणताय ना बाबा. अहो तुमच्या गाण्यासमोर माझं गाणं अगदी ठीक आहे. खरं म्हणजे असं वाटत होत की मी माझं गाणं थांबून नुसतं बसून राहावं आणि तुमचं गाणं ऐकत राहावं. नाही अशोक, माझ्या गाण्यामागे रियाज आहे, खूप वर्षाची मेहनत आहे. तुझ्याही आवाजात गोडवा आहे, अगदी मंत्रमुग्ध करून टाकतो तुझा आवाज. याची जाणीव तुला झाली नसेल अशोक, पण मला झाली. तू जर उत्तम रियाज केलास ना तर तुझ्या आवाजाला वेगळीच धाड येईल. रियाज? हो. पण बाबा. अशोक, अरे संगीत हीच तुझी ताकद आहे. तू रियाजासाठी, साधनेसाठी का आळस करतोस? अरे उत्तम रियाज केलास तर फार मोठा गायक होशील तू. पण बाबा, मला तुमच्यासारखा मोठा गायक व्हायचा नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी, मला गायनामध्ये अजिबात रस नाही आणि एखादी गोष्ट मनाविरुद्ध करण्यात काय अर्थ आहे. आज मी तुमच्याबरोबर गायला बसलो ते तुम्हाला बरं नव्हतं, तुमच्या इच्छेखातर. वा अशोक वा, ऐकून बरं वाटलं की तू माझ्या इच्छेखातर गायलास. असाच गात राहा,
तुझा हा गोड आवाज सतत कानावर पडावा हीच इच्छा माझा ऐक काय बाबा तू नेहमी रियाज करत जा बाबा नका उगाच आग्रह करू आणि आता तुम्हीही रियाज आणि गाणं थांबवा काय मी गाणं थांबवू नाही अशोक ते शक्य नाही अहो असं काय करताय बाबा एकतर तुमची तब्येत सहसा नीट नसते आणि मग रोजरोजच्या गाण्यानं तुमच्या घशावर ताण पडेल फुफ्फुसांवर ताण पडेल अहो स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या नाही अशोक माझ्या तब्येतीवर जर परिणाम झाला तर तो चांगलाच होईल संगीत हाच माझा श्वास आहे त्याशिवाय मी नाही जगू शकत एक वेळ मी अन्न पाणी सोडेन संगीत अजिबात नाही का हा हट्ट बाबा अशोक याला तू हट्ट म्हण किंवा वेड प्रेम म्हण पण संगीत हाच माझा श्वास आहे आणि शेवटपर्यंत तो राहणार खरंच अशोक तुला जेव्हा संगीताची जादू कळेल ना तेव्हा तुला साक्षात्कार होईल बर चला न्याहारी करून चला अशोक काय म्हणायचं याला अरे तुझ्या वडिलांचं दुर्दैव की त्यांना तुझ्या गळ्यात जी सरस्वती दिसली ती तुला जाणवलीच नाही अरे स्वतःकडे त्यांच्या नजरेतून पाहायला शिक ओळख स्वतःला तुझं जग बदलून जाईल अशोक तू अजून स्वतःला ओळखलेलं नाहीस तुझ्या वडिलांच्या बोलण्यात तथ्य होत तुला बराच संघर्ष करावा लागेल त्यावेळी त्याची जाणीव होईल भविष्यात तुला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागणार आहे त्या आव्हानांना तोंड द्यायला सज्ज हो या पुढील आयुष्यात बरेच धक्के पचवशील ना त्यावेळी तू तुझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करू शकशील अशोक काय झालं बाबा काय हवंय का अशोक उठ बाबा अशोक बाबा काय झालं तुम्हाला एवढा घाम काय आलाय तुम्हाला पाणी देऊ का नाही नको मला पाणी वगैरे काही नको माझा आई बाबा आली तुम्ही शांत व्हा मी तोपर्यंत वैद्यांना घेऊन नाही रे अशोक नाही मी काय सांगतो ते आहे मला आता कशाचीही गरज नाही आहे माझा शेवट जवळ आलेला नाही बाबा तुम्हाला काही होणार नाही आहे तुम्ही बरे होणार आहात नाही असं रडू नको धीर सोडू नको अशोक हे लक्षात ठेव आहे आयुष्यभर कुणीही कुणाला पुरत नसतं तेव्हा शांत हो आणि मी काय सांगतो ते नीट ऐक मी असा जाताना तुला एक गोष्ट देऊन सांगणार आहे तिच्या आधाराने तू आयुष्यभर जगू शकणार आहेस अशोक कोणती गोष्ट बाबा अशोक मला तुझ्याशी बोलायचंय बोला बाबा खूप दिवस झाले माझ्या मनात एक शल्य आहे शल्य कोणतं शल्य फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे आपल्या गायकीने मदोन्मुक्त झालेल्या अक्कलकोट दर्शक नावाच्या एका गायकाने जाहीर सभेत मला हरवून माझा अपमान केला रे तुमचा अपमान बाबा असं काय केलं त्याने भर सभेत गायनात मला हरवून माझ्याकडून त्याने वचन घेतलं की यापुढे मी जाहीर सभेत कधीही गाणार नाही म्हणून बाबा अशोक त्याने माझा नाही माझ्या कलेचा माझ्या गायनाचा अपमान केला रे बाबाण्या तो अपमान मी आयुष्यभर नाही विसरू शकणार होय बाबा आणि मरताना सुद्धा नाही विसरू शकत बाबा तुम्ही शांत व्हा नाही अशोक
या अपमानाचा तू बदला घ्यावास हो आणि हीच माझी शेवटची इच्छा तू तू पूर्ण करशील ना अशोक हो बाबा करीत मला मला वचन दे हो बाबा मी तुम्हाला वचन देतो पण आधी तुमच्या तब्येतीचं बघू करशील ना अशोक माझ्यासाठी हो बाबा करशील ना माझ्यासाठी हो बाबा करीत नक्की हो बाबा 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 ओ भाऊ तुम्ही दशरथ नावाच्या कोणाला ओळखता का दशरथ कोण दशरथ अहो कोणी गायक आहे हा हा ते गायक दशरथ होय तो आमच्या गावातला फार मोठा गायक आहे आजूबाजूच्या गावात त्याची फार मोठी कीर्ती आहे तुम्ही गायक दशरथ असं म्हणाला असतात तर मी केव्हाच सांगितलं असतं अच्छा असं होय बर आभारी राम 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 दशरथ हे खूप बडप्रस्थ दिसतंय आत्ता सरळ सरळ मी त्याच्या वाकड्यात शिरू शकणार नाही आणि असं करायला गेलो तर इथली लोक मला चुकीचं समजतील उगाच आततेपणे काही कृती करण्यात अर्थ नाही मला खूप विचारपूर्वक कृती करावी लागेल त्यासाठी मला अक्कलकोटात राहावं लागेल मी जर स्वामींच्या सेवेत राहिलो तर मला काही अडचण येणार नाही तिथे जाऊन राहणंच फायद्याचं आहे ये अशोक ये बाळा आम्ही तुझीच वाट पाहतो तुझ्या वडिलांनी तुला काही गोष्टी शिकवायच्या राहून गेले आम्ही त्या गोष्टी तुला शिकवणार आहोत ये स्वामी कोणाबद्दल बोलताय आपण कोण अशोक तो काय येतोय आम्हाला भेटायला स्वामी मी अशोक गायक उद्धव यांचा मुलगा ये बाळा बोल काय हवंय तुला स्वामी माझे वडील हृदयविकाराने अचानक गेले त्यामुळे मी फार एकटा पडलो मला तुमच्या सेवेत रुजू करून घेतलं तर फार उपकार होतील स्वामी अरे एवढंच ना तुझी इच्छा पूर्ण होईल राहा आमच्या सेवेत खुशाल राहा तुझी इच्छा पूर्ण कर तुझ्या वडिलांच्याही काही अतृप्त इच्छा असतील तर त्याही पूर्ण कर भुजंग याची मठात राहायची सोय पहा हो स्वामी या ही तुमची खोली आजपासून तुम्ही इथेच राहायचं अहो मला आहोजाव कशाला करताय तुमच्याच वयाचा आहे मी बरं काही लागलं तर सांगा हा नाही एक विचारायचं होतं काय या गावात कोणी दशरथ नावाचा माणूस राहतो का हो आहेत ना त्यांचं काय नाही म्हणजे कसा माणूस आहे तो फार चांगला आहे नाही म्हणजे त्यांच्यासारखा गाणारा ह्या आसपासच्या 4-6 गावात कुणी नाही फार नाव आहे त्यांचं ह्या क्षेत्रात म्हणजे मग ते दिवसभर गडबडीतच असतील नाही म्हणजे रियाज सभा वगैरे हो असावेत का बरं नाही असं सहजच कुठे राहतात कुठे इथून जवळच आहे त्यांचं घर म्हणजे इथून सरळ गेलात ना की डाव्या बाजूला एक रस्ता जातो तो सरळ त्यांच्या घराकडे दिवसभर घरीच असतात का नाही मला जरा त्यांना भेटायचं होतं म्हणून विचारलं तुम्हाला कल्पना असेलच ना हो म्हणजे शक्यतो दिवसभर घरीच असतात पण रात्री कार्यक्रम असला की बाहेर पडतात बरं येऊ मी हा नाही म्हणजे काही लागलं तर सांगा हा येतो घराबाहेर पडताना एकटाच असेल तेव्हाच त्याच्यावर हल्ला करतो
चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या गायकीने मदनमुक्त झालेल्या अक्कलकोट दशरथ नावाच्या एका गायकाने जाहीर सभेत मला हरवून माझा अपमान केला. आयुष्यभर नाही विसरू शकणार होय बाबा, आणि मरताना सुद्धा नाही विसरू शकत. बाबा तुम्ही शांत व्हा. नाही अशोक, या अपमानात तू बदला घ्यावा. वा काय गाता आपण, असं वाटतं मैफिल संपूच नाही. धन्यवाद धन्यवाद. आसपासच्या 10 गावात तुमच्या तोडीचा गायक मिळणं कठीण आहे बघा. हो नाही नाही, नाहीच सापडणार. 10 कशाला, 25 गावं शोधा, आमच्यासारखा गायक शोधून सापडणार नाही. तुम्हाला पुन्हा ऐकायला आवडेल आम्हाला. जरूर या. दशरथजी एक विचारायचं होतं. विचारा ना. तसं राग मानू नका, तुमचा चाहता म्हणूनच एक विचारतोय. अहो प्रस्ताव ना कशाला, विचारा. बाजूच्या गावातला सावकाराचा सचिव माझा मित्र आहे, तो मला सांगत होता की यंदा श्रावणाच्या महिन्यात तुमचा कार्यक्रम ठेवायचा होता. तुम्ही त्यांना नकार दिला, काही खास कारण? हो नकार दिला खरा. ओ काय करणार, वेळच नाही. यंदा श्रावणात रोज माझा कार्यक्रम आहे. आसपासची 10-12 गावं फिरणार आहे मी. मला त्या सावकारांनी सांगितलं, तुम्हाला जास्त धन देतो, एक दिवस इथे कार्यक्रम करा. पण खरं सांगू, जास्त धनासाठी मला दुसऱ्याला दिलेला शब्द मोडता येत नाही हो. मला कलेची साधना करायची, रसिकांसाठी गायचंय. त्या धनासाठी भेदभाव करून कसं चालेल? वा काय बोललात आपण. अरे काय करतोय साहेब, तुझी सत्सद विवेक बुद्धी काय झाली? थांब अशोक थांब, तुला असं करता नाही येणार, हे योग्य नव्हे. अरे बदला घ्यायची ही पद्धत नव्हे. नाही तू असं करायचं नाहीस. तुझा बदला तुझ्या वडिलांची इच्छा अशा रीतीने पूर्ण करता नाही येणार तुला. त्यासाठी तुला थांबावं लागेल, तुला मेहनत करावी लागेल. थांब. कलाकार असावा तर असा, म्हणून तर सगळीकडे त्यांना मान मिळतोय. चाकू